जाती भंगा दृष्टि पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी कुशावर्ती करता स्नान त्यासी कैलासी राहणे नामा म्हणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना विठल विठल महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागतदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं मनोरंगकरो प्रथमनः सुसरे प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार उपाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो लागेलो तुमच्या निज चरणासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरिया विढाल विढाल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ ज्ञानोबराया अर्थात तुकोबराया जनाबाई मुक्ताबाई कणूपत्रा नामदेव महाराज या पवित्र मातीमध्ये ज्या संतांची वाणी पवित्र झाली त्या पवित्र मातीमधून एक सुंदर असे जगाच्या मालकाचे लाडके संत संत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा गंगेचं महत्त्व सांगणारा या पवित्र मातेनं केलेल्या काशीचं त्या ठिकाणी काशीची केलेली प्रदक्षिणा केलेलं काशीचं पुण्य आणि त्या पुण्याच्या निमित्तानं गंगा पूजन अर्थात गंगाजलाचं पूजन करण्याकरता अर्थात अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं नामदेव महाराजांचा चार चरणाचा सुंदर असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग चार चरणांचा सर्वांच्या पाठांतरातील वेळ आपल्याकडे फार कमी पाऊन तासामध्ये आपल्याला सेवा आवरून घ्यायची आहे हॅलो 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 मोकळा आवाज नाही येऊ राहिला दादा मला विठ्ठल विठ्ठल बघा प्रस्तुत प्राप्त अभंग जरी नामदेव महाराजांचं असेल नामदेव महाराज ज्यांना माहीत नाही असा एकही व्यक्ती इथे नाहीये महाराज प्रत्येकाला नामदेव महाराज माहितीच आहे प्रत्येकाला नामदेव महाराजांचं कार्यही माहिती आहे नामदेव महाराज म्हणजे साक्षात भगवान पंढरीश पंडरंग परमात्म्याचे लाडके भक्त होते विठ्ठल विठ्ठल स्मरण जरी केलं गंगेचं चिंतन जरी केलं गंगेचं भजन जरी केलं त्या पवित्र गंगेचं दर्शन जरी घेतलं त्या गंगेमध्ये जाऊन स्नान जरी घेतलं केलं तरी महाराज तुमच्या जीवनामधलं जे पाप आहे ते पाप धुवून काढण्याची ताकद या गंगेच्या शब्दामध्ये आहे गंगेच्या जलामध्ये आहे गंगेच्या पाण्यामध्ये आहे गंगेचं पूजन केल्यामध्ये आहे म्हणून महाराज म्हणताय वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी महाराज फक्त डोळ्यानं जरी ब्रह्मागिरी पर्वत पाहिला तरी महाराज त्या ठिकाणी जीवनाचं सार्थक जीवनाचं समाधान आहे महाराज म्हणताय बाबा कुशावर्ता करता स्नान त्यासी कैलासी राहणे अरे जो भगवंताचं त्या पवित्र गंगेमध्ये स्नान करतो ना त्याला त्या ठिकाणी साक्षात भगवान महादेवाजवळ त्या ठिकाणी जागा मिळत असते किंवा त्याच्याजवळ सेवा करण्याची संधी मिळत असते शेवटच्या चरणामध्ये महाराज नामदेव महाराज म्हणताय बाबा त्या ठिकाणी नामामणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना महाराज जर त्या प्रदक्षिणेला प्रदक्षिणा मारली त्या भगवंताच्या ब्रह्मगिरी पर्वताला आणि त्या क्षणी महाराज जीवनाला
एकदा तरी गंगेचं पवित्र स्नान करून त्या गंगेच्या भोवती अवती भोवती ब्रह्मगिरी भोवती जरी प्रदक्षिणा जरी जीवनात घडली तरी जीवनाचं सोनं होतं त्या ठिकाणी, त्या जीवनाला त्या ठिकाणी महाराज धन्यता मिळत असते असे अभंगाचा सरळसर भावार्थ विठ्ठल. पवित्र आईसाहेबांनी केलेला हा सुंदर असा सोहळा आहे महाराज, कोणाच्याही नशिबामध्ये नाहीये गंगा पूजन करणं सुद्धा. भाग्यवान कुटुंब म्हणावं लागेल महाराज त्या कुटुंबानं हा कार्यक्रम घडून आणला. विठ्ठल 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 हो. पवित्र अशी माता मातेनं या ठिकाणी काशी यात्रा केलेली आहे, त्या पवित्र मातेचं नाव आहे त्या ठिकाणी गंगा भागीरथी महाराज चंद्रभागा लहानू पाटील मुंगसे मातेनं पवित्र असा सोहळा केलेला आहे. मातेच्या पच्छामध्ये त्यांचा त्या ठिकाणी चार जणांचा परिवार या बॅनरवरती तो तुम्हाला सांगतो बघा. त्यांच्या पच्छामध्ये त्या ठिकाणी महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ते लेकरं लहानचे मोठे झालेले, त्यांचे नातू असतील मुलं असतील मला ज्ञात नाही आहे, पण जशी नावं आहेत तशी तुम्हाला सांगतो बघा. त्यांच्या परिवारामध्ये नानासाहेब दादा आहेत त्या ठिकाणी, नानासाहेब लहानू पाटील सांगळे दादा आहे, संदीप लहानू पाटील सांगळे दादा आहे, तदनंतर त्या ठिकाणी रोष मुंगसे हो माफ करा त्या ठिकाणी आता काय झालं माहिती का, धावपळ झाली ना जास्त त्याच्यामुळे गडबड झाली, माफ करा महाराज. त्या ठिकाणी त्यांच्या पच्छामध्ये त्या ठिकाणी मुंगसे परिवारामध्ये त्या ठिकाणी रोशन नानासाहेब पाटील मुंगसे आहे, तदनंतर त्या ठिकाणी महाराज पुढं सांगळेचा होता तसं नाही झालं का आलं ते मुखामध्ये. चला बघा त्यांच्या स्वरांश संदीप पाटील मुंगसे हा परिवार या ठिकाणी महाराज या आईसाहेबांचा आहे, आणि आईनं पवित्र ही या ठिकाणी देवाची भक्ती केलेली आहे म्हणून या पवित्र मातेला धन्यवाद आहे, पवित्र लेकरांना धन्यवाद आहे. हा गोड असा कार्यक्रम आपल्या पवित्र नगरीमध्ये होतो आहे. ही माती संतांची आहे महाराज, ही ज्ञानोबरायची माती आहे, ही तुकोबरायची माती आहे, ही जनाबाई मीराबाईची माती आहे, ही गंगागिरी बाबा नारायणगिरी बाबांची माती आहे, ही भगवान निवृत्तीनाथांची माती आहे, ही तुकोबरायची माती महाराज, ही त्या ठिकाणी मीराबाईची माती आहे, ही त्या ठिकाणी हरिगिरी महाराज नाथगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज नारायणगिरी महाराजांची माती आहे. किती पवित्र माती संगो, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. हे जेथे हरिचे दास जन्म घेते, जेथे हरिचे दास जन्म घेते, कर्म धर्म जाता नारायण, कर्म धर्म जाता नारायण, कर्म धर्म जाता नारायण, कर्म धर्म जाता नारायण. पवित्र देकुळा पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते महाराज, ही संतांची माती आहे. या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, आमच्या तुमच्या मुखातून देवाचं चिंतन घडतं महाराज, देवाचं भजन घडतं. आम्ही भाग्यवान आहे महाराज की आम्हा तुम्हाला या पवित्र मातीमध्ये संतांच्या भूमीमध्ये जन्म मिळाला. ज्ञानोबराय तुकोबराईचे विचार ऐकायला मिळतात महाराज, माझ्या ज्ञानोबराईची ज्ञानेश्वरी या मातीमध्ये घडली गेली, तुकोबराईची गाथा या मातीमध्ये घडली गेली. आज ही पवित्र गंगा आमच्या पवित्र भूमीमध्ये वाहते आहे, ती गंगेचं पवित्रत्व जर कोण असेल बघितर बघी त्या ठिकाणी भगीरथ राजानं त्या ठिकाणी महाराज देवाकडे केलेली तपश्चर्या आहे, देवाकडे केलेली भक्ती आहे, आणि भगीरथाच्या भक्तीकरता महाराज प्रसन्न झालेली ही गंगा आहे, आणि या गंगेचं दर्शन घेण्याकरता ती पवित्र गंगा एक माता आहे महाराज, एक पवित्र भूमी आहे, एक पवित्र भूमीमध्ये त्या ठिकाणी प्रसन्न झालेली ही गंगा माता आहे. त्या गंगा मातेचं जल घेऊन ही माता काशी विश्वेश्वर अर्थात काशीच्या पवित्र भूमीमध्ये जाऊन परत एकदा आपल्या मायभूमीमध्ये अर्थात गावामध्ये येऊन पवित्र गंगेचं त्या ठिकाणी पूजन व्हावं, या जलाचं पूजन व्हावं म्हणून आज सोहळा या गावामध्ये ठेवलेला आहे महाराज. एकदा तरी जन्माला आल्यानंतर, एकदा तरी जन्माला आल्यानंतर महाराज कधीतरी काशीला जा, त्या काशीच्या गंगेचं दर्शन घ्या. नाही काशीला जात आलं महाराज तर पवित्र अशी त्र्यंबकेश्वरला महाराज ती गोदावरी वाहते, त्या गोदावरीचं जरी दर्शन घडलं तरी जीवनाचं सोने महाराज. या भूमीमध्ये महाराज त्या ठिकाणी एक गौतम ऋषी नावाचे ऋषी राहत होते, त्या ऋषीनी एवढी तपश्चर्या केली त्र्यंबकेश्वरला, एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, एवढं देवाचं भजन केलं, एवढं भजन केलं की महाराज एक दिवस साक्षात देवांचा देव इंद्र प्रसन्न झाला, आणि इंद्र आणि विष्णूने विचारलं गौतम ऋषींना, ऋषीजी
काय पाहिजे तुम्हाला? ऋषी म्हणताय काय पाहिजे, काय नाही पाहिजे देवा आम्हाला, फक्त देवा या ठिकाणी ते भुकेलेले आहे, तहानलेले आहे, पाणी नाही आहे या विश्वामध्ये. त्र्यंबकच्या नगरीमध्ये एक कुंड तयार झालं पाहिजे, तपश्चर्या केली महाराज, आणि कुंड तयार करण्याकरता साक्षात देवानं आज्ञा केली, साक्षात इंद्र ब्रह्मानं मायाच्या स्वरूपानं कुंड तयार केलं गेलं, कुंड झालं महाराज, पाणी तयार झालं, अनेक ऋषी तपी मुनी साधू संत अनेक मंडळी तिथे जमली होती. ते आल्यानंतर महाराज तिथे स्नान करू लागली, पण कालांतरानं दिवसामागून दिवस जाऊ लागले. गौतम ऋषींची पत्नी एक दिवस तिथे पाणी आणण्याकरता गेली होती, पण गौतम ऋषींची पत्नी रागावून त्यांना बोलली नाही, ती म्हणत होती त्या ठिकाणी त्या ऋषीमुनी तापींना की त्या ठिकाणी पाणी जपून घ्या, त्या ठिकाणी खाली जर पडलात तर तो या ठिकाणी काही होऊ शकतं. फक्त एवढा शब्द गौतम ऋषींची पत्नी बोलली आणि त्या ऋषीमुनींच्या पत्न्यांना राग आला, ऋषीमुनींच्या पत्न्यांना राग आला, आणि राग आल्यानंतर या ऋषीमुनींच्या पत्न्या त्या ठिकाणी ऋषींकडे गेल्या, सांगू लागल्या गौतम ऋषींनी तर कुंड तयार केलं, त्या कुंडामध्ये पाणी आणण्याकरता गेलो, तर गौतम ऋषींची पत्नी आम्हाला रागवते बोलते. राग आला ऋषीमुनींना, ऋषीमुनींनी परत इंद्र आणि ब्रह्म आणि 33 करोड देवांची तपश्चर्या केली. देवांचा देव कैलास पर्वतावर राहणारा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पायी माझी चित्ती, साक्षात महादेवाची तपश्चर्या केली, आणि तपश्चर्या केल्यानंतर तो महादेव त्यांना प्रसन्न झाला महाराज. आणि देवाने विचारलं काय ऋषीमुनी, काय तपी, काय पाहिजे तो मला? साक्षात देव अवतारण झाल्यानंतर महाराज विठ्ठल विठ्ठल ऋषीमुनी तपीन करता देव प्रसन्न झाला, आणि देवाने विचारलं काय पाहिजे? देवा काही नको, देवा जसं त्या गौतम ऋषी करता कुंड तयार केलं तसं त्या ठिकाणी महाराज पाणी दिलं, पण त्या गौतम ऋषींना गर्व झाला आहे महाराज. त्या गौतम ऋषींना गर्व झालेला नव्हता, गौतम ऋषींना गर्व झालेला नव्हता. गौतम ऋषींची पत्नी रागावून बोललेली नव्हती, मनामध्ये निंदाही नव्हती, त्या ठिकाणी वैरही नव्हतं महाराज, पण चुकून त्या ठिकाणी शब्द निघाला की जपून घ्या, पण त्यांनी वाईट हेतूनं विचार केला, आणि वाईट हेतूनं विचार केल्यानंतर महाराज प्रसंग असा घडला. त्या देव प्रसन्न झाल्यानंतर त्या साधू संतांनी सांगितलं, देवा देवा आम्हालाही त्या गौतम ऋषीला त्या ठिकाणी शिक्षा द्यायची आहे, त्यांच्याकडून सुद्धा काहीतरी वाईट कर्म घडलं पाहिजे, अशी आम्हाला एक आज्ञा करा. देव म्हटले ठीक आहे, तुम्ही केलेल्या तपश्चर्याचं फळ तुम्हाला देतो, काय पाहिजे काय नाही त्यांना त्या ठिकाणी त्यांचाही गर्व आम्हाला त्या ठिकाणी बाजूला करायचा आहे. ठीक आहे, एवढा गर्व आहे ना ऋषींना पाण्याचा कुंडाचा, देवा आम्हालाही अशी आज्ञा द्या की आमच्या मुखातून निघालेला शब्दसुद्धा खरा घडला पाहिजे. गौतम ऋषीने देवाची तपश्चर्या केली, गौतम ऋषीचं जीवन धन्य केलं, तसं आमचंही जीवन धन्य झालं पाहिजे देवा. देवानं सांगितलं ठीक आहे बोला, पण त्यांनी एक काम केलं, ऋषींनी एक गाय तयार केली माईच्या स्वरूपानं, ती गाय महाराज त्या ठिकाणी शेतामध्ये चरण्याकरता सोडली. गौतम ऋषींकडे काही ऋषी गेले, त्यांची पत्नी गेली, गौतम ऋषींना सांगू लागली, अहो ऐकलत का आपल्या शेतामध्ये गाय चरते, गाय चरते. गौतम ऋषींना त्या ठिकाणी राग आला, आणि गौतम ऋषींनी महाराज आता हातामध्ये त्या ठिकाणी वस्तू घेतली, शस्त्र घेतलं, काय करावं गायीला मारायला तर जावं महाराज, काडी घेतली, काडी, आणि ती काडी गौताची काडी असेल ती त्या ठिकाणी महाराज लाकूड असेल त्या ठिकाणी शस्त्र असेल ते हातामध्ये घेतलं महाराज. हातात घेतल्यानंतर त्या गवताची काडी असेल ती लाकूड असेल ते माझ्या त्या ठिकाणी गोमातेला अर्थात गाईला फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्या गाईला लागली महाराज ती काडी, आणि काडी लागल्यानंतर ती गोमाता खाली झोपली, झोपल्यानंतर महाराज ती मरण पावली. आणि आता सर्व ऋषी तपी मुनी देवाकडे हात जोडताय, देवा आम्हाला जे पाहिजे होतं मुखातलं तो शब्द खरा घडला, आता एक काम करा. आता त्या ठिकाणी सर्व गावागावामध्ये चर्चा पिटवली गेली. अरे त्या ठिकाणी गौतम ऋषींना गोमातेचं पातक लागलं, गोमातेचं पातक लागलं, गोमाता मारली गेली, गाय मारली गेली गौतम ऋषींनी, गावागावामध्ये चर्चा झाली. आणि हा आता गौतम ऋषी तपश्चर्या करण्याकरता त्र्यंबकेश्वरमध्ये बसले होते. ऐका महाराज, त्र्यंबकेश्वरमध्ये बसले होते आणि तपश्चर्या चालू असताना त्या ठिकाणी एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली गौतम ऋषींनी का देवालासुद्धा प्रसन्न करावं लागलं. देव प्रसन्न झाला आणि गौतम ऋषींना सांगत होता, महाराज काय पाहिजे तुम्हाला बोला, काय पाहिजे? देवा माझ्याकडून तर कर्म चुकलंही नाही, मी तुझी भक्ती कमी केले नाही, मग आज मला हे गोमातेचं पातक लागलंय देवा, मला याच्याकरता त्या ठिकाणी माझा दोष त्या ठिकाणी बाजूला गेला पाहिजे, दुःख बाजूला गेला पाहिजे, अंतकरणामध्ये सुख आलं पाहिजे, तू काहीतरी कर महाराज. परत एकदा ही पवित्र गंगा तुला त्या ठिकाणी निर्माण करावा लागेल कुंडामधून. आणि प्रसन्न असा घडला महाराज. देवाकडे विनवणी केल्यानंतर गौतम ऋषींनी साक्षात देव देवतांनी महाराज ती गंगा पवित्र केली, आणि पवित्र केल्यानंतर महाराज गौतम ऋषींना आनंद झाला. निस्ता गौतम ऋषींनाच नाही तर सर्वांना आनंद झाला, आणि मग कळालं
गौतम ऋषींची जी भक्ती आहे, जो त्या ठिकाणी गौतम ऋषींची जी शक्ती आहे ती खरी आहे असा मनामध्ये भाव प्रत्येकाच्या निर्माण झाला. गौतम ऋषींसोबत अनेकांनी त्या गंगे पवित्र गंगेमध्ये स्नान केलं आणि ज्यांनी ज्यांनी पाप केलं होतं गौतम ऋषींकडून नकळत त्या ठिकाणी गोमातेचं पातक घडलं होतं, त्यांनी त्या पवित्र गंगेला हात जोडले, त्या गंगेचं भजन केलं, त्यांचंही पातक दूर झालं. तसं नामदेव महाराज म्हणताय त्या ठिकाणी पवित्र गंगेचं पातक, त्या ठिकाणी गौतम ऋषींचं पातक बाजूला झालं गंगेचं नाव घेऊन. अनेकांचे दोष बाजूला जातील पण मुखामध्ये त्या गंगेचं भजन असावं लागेल. अभंगाचं पहिलं चरण वाचे बनता गंगा गंगा नाव जरी घेतलं तर महाराज दोष जाण्याची ताकद गंगेच्या त्या चिंतनामध्ये आहे. मग दोष जाण्याची ताकद गंगा म्हटल्यावर आहे तर गंगेचं स्नान केल्यानंतर काय जीवन धन्य होत असेल ना. आपल्या पवित्र देवकवटे नगरीमध्ये या पवित्र मातेनं आणलेलं जलाचं अर्थात पाण्याचं पूजन आहे. पूजनाच्या निमित्तानं हरिकीर्तन आहे. तुम्ही म्हणाल गंगेच्या पवित्रत्व कोणी पाहिलं. आपली देवकवटे नगरीच काय संपूर्ण परिसर हा बेटाला मानणार आहे. गंगागिरी महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवेल. गंगागिरी महाराजांचं कीर्तन चाललं होतं ना, कीर्तनाच्या निमित्तानं वारकरी जमले होते. या गोदावरीचं निमित्त काय आहे, गोदावरीचं कार्य काय आहे, या गंगेचं महत्व काय आहे, आज गंगेचं महत्व आपल्याला ऐकायचं आहे. विठ्ठल विठ्ठल गोदावरी धामावर जर कधी गेलात तर तिथे महाराज साधुसंतांची समाधी बघायला मिळते. पहिली गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज. सोमेश्वरगिरी महाराजांना कोंडाजी काकासुद्धा म्हणायचे न, कोंडाजी तात्या म्हणायचे. नंतरची परंपरा आहे नारंगिरी महाराजांची. नारंगिरी महाराजांच्या नंतर आत्ता बेटावरची परंपरा रामगिरी महाराजांची आहे. पण गंगागिरी महाराजांचं एक दिवस काल्याचं प्रसंग होता, काल्याचं कीर्तन रंगात आलं होतं, कीर्तनाला अलाखो जणांची गर्दी झाली होती. लाखो लोकांच्या गर्दीमध्ये एक तरुण व्यक्ती बाबांच्या चालू कीर्तनामध्ये उभा राहिला. बाबांना म्हणत होता बाबा काल्याचा प्रसंग आहे, लापशीचा प्रसाद बनवायचा आहे, प्रसादाकरता वारकरी जमलेला आहे, पण तुपाच्या गाड्यामध्ये अडकल्यात ना, काय केलं पाहिजे, काय या गंगेचं महत्व आहे महाराज, काय जलाचं महत्व आहे बाबजी. बाबा पाणी हे सर्वात महत्वाचं जल मानलं जातं महाराज, पण जिथे संतांचा सहवास राहिला, जिथे देवदेवतांचा सहवास राहिला ती किती पवित्र गंगा असेल ना. त्या पवित्र गोदावरी धामाजवळ बाबांचं कीर्तन चाललेलं आहे ना त्या ठिकाणी महाराज. गंगागिरी महाराजांच्या जीवनातही घडला, नारायणगिरी बाबांच्या जीवनातही हा प्रसंग घडला आहे. गंगागिरी बाबांचं कीर्तन चाललं, तरुण उठला आणि बाबांना म्हटलं बाबा फक्त एवढं ऐकलं होतं की गंगागिरी बाबा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले की झोपडी घ्यायचे, काडीची पिटी घ्यायचे आणि झोपडीला पेटून द्यायचे आणि परत 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 त्या ठिकाणी मागं वळून सुद्धा पाहत नसायचे.
परत चातुर्मास झालं चार महिन्याचं की परत एकदा गंगागिरी बाबा परत एकदा आपल्या पवित्र गोदावरी धामावर जर आले, गोदावरीच्या मैयाच्या तीरावर बेटावर आले की परत एकदा नवी झोपडी तयार करायची. बाबा तुम्ही देवाचा अवतार, तुम्हाला जोग महाराजांची त्या ठिकाणी भेट झालेली, शिर्डीच्या साईबाबांची भेट तुमच्या जीवनात घडलेली आहे. फार मोठं सामर्थ्य बाबा तुमचं. मग आता तुम्हीच या प्रसादाला वाचू शकता. बाबा म्हटले झालं तरी काय राजा, काय नाही हरिभा. त्या ठिकाणी हरिभाऊ महाराज गंगागिरी बाबा पुढे उभे आणि गंगागिरी बाबांनी सांगितलं, राजा जा जा राजा, या गोदावरीमधून जेवढं तूप पाहिजे तेवढं आणा. बाबा अहो नदीतून कुठे तूप भेटतं का? नदी पाणी देते, पाणी ती गंगा आहे. बाबा म्हणताय जरी गंगा असेल, ती पवित्र नदी जरी असेल, ती जल जरी असेल, तर जा राजा, जेवढं तूप पाहिजे तेवढं पाण्याचे डबे भरून आणा, जा. महाराज गंगागिरी बाबांचा शब्द तोंडातून निघाला आणि काही ग्रस्त निघालेत न. आचारी मंडळी तरुण वर्ग निघाला आणि महाराज त्या गोदावरी धामातून, गोदावरी नदीतून पवित्र तुपाची डबे सारखी महाराज पाण्याची डबे भरली. चमत्कार असा झाला, कढईत टाकली तर त्याचं तूप तयार झालं महाराज, पाण्याचं तूप तयार झालं. लोकांना आनंदी आनंद झाला आणि बाबांनी सांगितलं, एक काम करा राजा हो, ज्यावेळेला तुपाच्या गाड्या येतील ना, त्यावेळेला परत एकदा पवित्र पवित्र गोदावरीमध्ये, पवित्र एकदा गोदावरीमध्ये ते तूप टाकून द्या, जेवढं पाणी आणलं तेवढं. अरे पाण्याचं ज्यांनी तूप केलं, तुपाचं पाणी केलं, ते किती पवित्र जल असेल महाराज. गोदावरी का जल भी बोले जे गंगागिरी माऊली, वा वा गोदावरी का जल बोले जे गंगागिरी माऊली, गंगागिरी माऊली, गोदावरी का जल ही बोले जय गंगागिरी माऊली, जय गंगागिरी माऊली, नारायण गिरी माऊली, जय गंगागिरी माऊली, नारायण गिरी माऊली, ओ नारायण गिरी माऊली, राम गिरी माऊली, नारायण गिरी माऊली, गंगागिरी महाराजांच्या शब्दात एवढी ताकद होती महाराज, निघालेला तोंडातला शब्द परत माघारी नव्हता ना. तुमच्या काही कर्ज बिर्ज आहे का देव कौ ठेकर? हा मग असं का म्हणतो तोंडबिंड सोडून दिले पार, असं वाटतं लय कर्ज आहे बा. असं जर तोंड सोडलं लय कर्ज होतं बाबा. मी सांगत असतो ज्याच्यावर कर्ज ना दादा तोच खरा मर्द. एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय, परत नाही महाराज. हा जन्म परत मिळेल का नाही सांगता येत नाही. आनंदी जीवन जगून घ्या महाराज, आनंदी जीवन जगून घ्या. भगवंताच्या दारात आलात ना, संसाराच्या गप्पा बाजूला ठेवा. गंगेच्या पवित्र त्या ठिकाणी गोष्टी चाललात ना, गंगेचं महत्त्व समजून घ्या महाराज. परत आनंद भेटेल अथवा आनंद भेटणार नाही सांगता येत नाही. जीवन मिळालं ना, संतांनी दिलेली परंपरा, या मातीमध्ये नामदेव महाराजांनी दिलेली परंपरा आहे. गंगेचं महत्त्व नामदेव महाराजांनी सांगितलं, साधू संतांनी सांगितलं, एकच करा. जी ज्ञानोबराईची ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानोबराईच्या ज्ञानेश्वरीला जपा. जी तुकोबराईची गाथा आहे त्या तुकोबराईच्या गाथेला जपा. अरे जीवनाचा उद्धार होईल. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं कुरुक्षेत्रावर सांगितलेली अर्जुनाला गीता आहे ती गीता जपा. या ग्रंथाला जर तुम्ही जपलं तर तुम्हालाही संत जपतील. म्हणून जीवनामध्ये एकच करा, त्या संताच्या सान्निध्यात जा, जीवनाचा उद्धार होईल. संताच्या सान्निध्यात जर गेला, संताची संगत जर लागली ना, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी,
संतांच्या सानिध्यात जर जीवन आमचं घातलं महाराज तर आमचं जीवनाला धन्यता आहे. ज्या संतांनी आम्हाला ज्ञान सांगितलं मग त्या संतांचे दर्शन आम्ही का घेऊ शकत नाही, त्या संतांचे विचार आम्ही का प्रकट करू शकत नाही. महाराज फक्त गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचं दर्शन या पुंडलिकाला घडलं तर 28 युगांपासून कटेवर आटून वेटेवरचा पांडुरंग ज्यानं मिळवला महाराज फक्त गंगा यमुना सरस्वती तीन नद्यांचं दर्शन घेऊन. पुंडलिकाला कुकुडमणींच्या आश्रमासमोर तीन स्त्रिया दिसल्या काळ्याकुट्ट कभिन्न अवस्थेमध्ये. मधी गेल्या कुकुडमणींचं दर्शन घेतलं संतांच्या सानिध्यात गेल्या. जीवनाचा मंत्र, जीवनाचं शस्त्र, जीवनाचं कार्य, जीवनाची भक्ती, जीवनाचं ऐश्वर त्या ठिकाणी महाराज या गंगा यमुना सरस्वती तीन नद्यांनी माझ्या कुकुडमणींकडून मिळवलं. आणि बाहेर आल्यानंतर त्याच स्त्रिया काळ्याकुट्ट अवस्थेतल्या कभिन्न अवस्थेतल्या रूपवान नाविन्यवती दिसू लागल्या. हा पुंडलिक त्या स्त्रियांजवळ गेला आणि विचारू लागला गंगा यमुना सरस्वतीला तिघींनाही विचारू लागला हे माय हे ताई ओ मावशी कोण आहात तुम्ही. एक म्हटली अरे राजा मी मावशी नाही आहे, ताई नाही आहे, काकी नाही आहे, मी गंगा आहे, मी यमुना आहे, मी सरस्वती आहे. आम्ही गंगा यमुना सरस्वती नद्या आहोत. जे जे पापी लोक आहे, ज्याची कर्मठ लोक आहे, ज्याची नास्तिक लोक आहे, ज्यांना देव देश धर्म भक्ती वैराग्य संत माती ज्ञान काही कळत नाही महाराज त्यांचा त्या ठिकाणी ते लोक आमच्या नद्यांमध्ये पाप आणून टाकतात महाराज. जे ज्यांना देवशास्त्र कळत नाही ते पाप आणून टाकतात. ते पाप धुण्याकरता महाराज आम्ही या पवित्र संताच्या मातीत आणि संताच्या भूमीत येत असतो महाराज. त्या स्त्रियांनी अवतार दाखवला आणि दाखवल्यानंतर या पुंडलिकाने हात जोडले कुकुटमुनींकडे गेला महाराज. त्या गंगा यमुना सरस्वती नद्या त्या पवित्र नद्या तुम्ही पवित्र केल्या. अनेक ठिकाणी त्यांचा उगम पावला जातो त्या पवित्र नद्या तुम्ही पवित्र केल्या. मग आम्हा आम्हाला का पवित्र करू शकत नाही. पुंडलिकाला सांगितलं पुंडलिका जा तू सुद्धा पवित्र होशील पण मी जे सांगेल ते. महाराज पुंडलिकानं संतांचं ऐकलं. आज 28 युगांपासून कटेवर आटून विटेवरचा पांडुरंग परमात्मा महाराज संतांच्या सानिध्यात गेल्यामुळं पुंडलिकाचं जीवन धन्य झालं. आजही महाराज देव रावळामध्ये विराजमान आणि कुणी म्हणतो कोणामुळं पुंडलिकामुळं. विठ्ठल विठ्ठल अशी अनेक जणांनी गंगा मैयाची तपश्चर्या केली महाराज. चातुर्मासाला अनेक मंडळी जात असतात. अनेक जण ब्रह्मागिरीला प्रदक्षिणा मारण्याकरता जातात. पहिली प्रदक्षिणा त्या ब्रह्मागिरीला जर कोणी मारली असं जीवनामध्ये तर सर्वांना चरित्र माहिती आहे. कैवल्याचा चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबाराया निवृत्तीदादा सोपान काका मुक्ताबाई विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी पहिली प्रदक्षिणा मारलेली. अहो संतांनी त्या ब्रह्मागिरीला प्रदक्षिणा मारली त्या पवित्र ठिकाणचं महत्त्व त्या संतांना कळालं मग आम्हा तुम्हाला का कळू शकत नाही. जर तुम्हालाही ते संतांचं महत्त्व कळून घ्यायचं असेल तर निश्चित नम्रपणा बाळगला पाहिजे, नम्रता ठेवली पाहिजे. जीवनामध्ये एकच करा महाराज. आज माझ्या ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेव महाराजांचं नाव या विश्वामध्ये दरवळत आहे. फक्त एका गोष्टीमुळं हरी महाराज त्यांच्याकडे नम्रपणा होता. ज्याच्याकडं जीवनामध्ये नम्रपणा आहे ना महाराज तो या जगामध्ये श्रेष्ठ आहे. आजही आमच्याकडे नम्रपणा नाही आहे. एखादा किती वाईट बोलला महाराज, एखादा किती रागवून बोलला, फक्त जयहरी घालण्याची मनोवृत्ती ठेवा. संतही जगाचा उद्धार करायला आली होती महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाचा उद्धार करण्याकरता, जगालाही भगवंताची महती सांगण्याकरता, गंगेचं महत्त्व सांगण्याकरता संत या मातीमध्ये आली होती. इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती. घर जावे कोठे, आले घर जावे कोठे, एक
आम्हाला ज्ञानही माहिती नव्हतं, आम्हाला भगवंताचं भजनही माहीत नव्हतं, देवाचं चिंतन काय हेही माहिती नव्हतं. संत या मातीत आली महाराज, संतांनी आम्हाला शिकवण दिली म्हणून आज आम्हाला गंगा कळायला लागली, यमुना कळायला लागली, सरस्वती कळायला लागली, नद्यांचं पवित्रत्व कळायला लागलं. जीवनामध्ये एकदा तरी कोणत्याही पवित्र तीरावर जा, कोणत्याही पवित्र गंगेच्या तीरावर जा, त्या गंगा माईला हात जोडा. अरे हात जोडल्यानंतर जीवनातलं पाप धुऊन काढण्याची ताकद त्या गंगा माईमध्ये आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या मुरवी करूप, अवघ्या झाल्या मुरवी करूप. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी कमय, अर्घ झाल्या उर्मी कमय. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उरमय, अवघ्या झाल्या उरमी. गंगेचं नाव घेतल्यानंतर जीवनाला समाधान मिळतं, गंगेच्या सानिध्यात गेल्यानंतर जीवनाला समाधान मिळतं. गंगेचं पाणी जरी घरी आणलं पूजन केलं तरी जीवनातलं पाप बाजूला निघून जातं. एवढंच नाही तर संत म्हणतात त्या ब्रह्मगिरीसारख्या पर्वतावर संतांनी जरी फेरी मारली, संताचं जीवन धन्य झालंच, संताचं जीवन धन्यच आहे महाराज. जिथून आले वैकुंठावरून तिथेच गेले वैकुंठाला महाराज. महाराज म्हणते आम्ही वैकुंठवासी आलो याशी कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया, जाडू संतासे मार्ग आड राणी भरली या जग. संत सांगायला आली होती, कार्य दाखवायला आली होती, देवाचं भजन सांगण्याकरता आली होती. सांगून झालं, चिंतन दिलं, ज्ञान दिलं आणि संत परत वैकुंठाला निघून गेलीत. नव विठ्ठल विठ्ठल मग त्या नामदेव महाराजांचं म्हणणं असे महाराज, त्या नामदेव महाराजांचं म्हणणं असे, तुम्ही जर त्या ब्रह्मगिरीला जर डोळे भरून जरी पाहिलं ना तरी तुम्हाला त्या ठिकाणी महाराज यमपुरीला जाण्याची गरज नाहीये. ती पडिता ब्रह्मगिरी दृष्टी पडिता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी जीवनामध्ये एकदा तरी ब्रह्मगिरी पर्वत जरी पाहिला तर जीवन धन्य आहे. ते म्हणाल महाराज ब्रह्मगिरी पर्वताचं काशीचं जेवढं महत्व आहे तेवढं ब्रह्मगिरीचं सुद्धा आहे. बरं एकदा जर जीवनात त्र्यंबकला जर गेलात आणि कधी ते प्रदक्षिणा मारली जीवनामध्ये तर फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आमचे अण्णा म्हटले होते आपण एकदा तरी आयुष्यामध्ये 3 ते 4 महिन्याची ती प्रदक्षिणा असते. कोणती महाराज? नर्मदा परिक्रम. ज्याच्या जीवनात घडला त्याला विचारा महाराज, त्याच्यासारखा आनंद नाही आहे. लोक म्हणतात दिंडीला जरी गेलो ना महाराज तरी निम्म्या रस्त्यात जर समजलं ना, अरे गाय 7व्या महिन्यातच जन्मली तरी रिटर्न येतात लोक. विठ्ठल विठ्ठल एवढी लोकांची श्रद्धा आहे महाराज. किती अवघड आहे घरीचं लक्ष,
अरे अनेक लहान, आता आम्ही त्या जाखुरीला कीर्तनाला गेलतो दादा, एक छोटीशी पोरगी होती, छोटीशी, आई वडिलाबरोबर तिला आत्ताशी बालवडीला घातलंय, आई वडिलाबरोबर चालत गेली प्रत्यक्षाला मारायला. महाराज किती भाग्य हो बाबजी, महाराज आपणच होतो ना कीर्तनाला जाखोरीला, एवढी एवढी जी छोटी. महाराज जीवनामध्ये कधीतरी ती प्रदक्षिणा सुद्धा झाली पाहिजे. ही प्रदक्षिणा कराच महाराज, करू नका या मताचं मी नाही आहे, पण जीवनामध्ये जरी तोंडामध्ये जरी नाही जीवनात घडली प्रदक्षिणा कोणत्या कारण असतं, पण जर तोंडामध्ये गंगेचं भजन जर असेल, त्या गंग दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी, जरी त्या ब्रह्मागिरीचं भजन जरी मुखामध्ये जरी आलं असेल ना महाराज, तरीसुद्धा तर त्या ठिकाणी देवत्व तुम्हाला आम्हाला प्राप्त होत असतं. म्हणून महाराज म्हणताय जीवनामध्ये एकदा तरी देवाचं भजन करा, एकदा तरी त्या पवित्र गंगेच्या पवित्र भूमीवरती जा, जीवन धन्य होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गंगेचं फारसं महत्त्व आहे आपल्याकडे. 20 मिनिटामध्ये मला आई सांगून, आज आईचं अभिष्ट चिंतन 16:16 सांगून आवरून घ्यायचं आहे महाराज. कारण आपल्याला सर्वांना माहिती कशानिमित्त आपण पटपट आवरून राहिलो, पहिली चालही आपण घेतली नाही महाराज. त्याचं कारण असं होतं की आपल्याला धावपळीमध्ये पटकन दिवशी 11 वाजता कंप्लीट आपल्याला कीर्तन थांबवायचंय. विठ्ठल विठ्ठल. जगाच्या मालकानं गोड शरीर दिलंय महाराज, मग देवाचं भजन करण्याकरता दिलंय महाराज. आयुष्यभर भगवंताचं भजन करा, समाधान मिळून घ्या महाराज. संतांनी तर असं जीवन जगले, असैसा कोटी आठवची नाही, देईचं बी देई भोगू दशा. संत जर देवाच्या दारात आलेत ना महाराज, देवाची भक्ती सुरू केली ना, माझ्या नाथांनी केली असेल, तुकोबरायनं केली असेल, जनाबाईनं केली असेल, नामदेव महाराजांनी केली असेल, जर देवाच्या भजनात गेले ना महाराज, त्यांना विसर पडून जायचा महाराज. फक्त ऑनली ऑन फक्त अंतकरणामध्ये माझा देव साठवला जायचा. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा महाराज, प्रत्येकाला वाटतं देव आपल्या घरी यावं. देव कवटेकर मला एक गोष्टीचं उत्तर द्या, कोणाकोणाला असं वाटतं बाबा पंढरपूरचा पांडुरंग आमच्या घरी यावं? कोणाला कोणाला वाटतं दादा? तुम्हाला नाही वाटत का देवानं आपल्या घरी यावं? वाटत नाही का मावशाहो? ओ सोलापूर कोल्हापूर मिसरी लावणाऱ्या मावशो, वाटत नाही का तुम्हाला देव आपल्या घरी या? वाटत का नाही बाबा? जाऊ द्या मरू द्या. आता तुमचं वय 70-75 असेल दादा, काहींचं 80 असेल दादा, प्रत्येकाला वाटतं का नाही देव आपल्या घरी यावं? वाटतं का नाही बाबा? तुम्ही मुखी आहे का? मी सांगत असतो, ज्याची बायको मुखी ना त्याचा संसार सुखी. तुम्ही मुखी आहे का? मग बोलत चाला ना दादा, बोलत चला. बोललं पाहिजे महाराज, देवाच्या दारात बोललं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. वाटतं ना प्रत्येकाला बाबा देवानं आपल्या घरी यावं? प्रत्येकाला वाटतं का नाही? आता मला सांगा, असं कोणाला वाटतं का आपण देवा घरी जावं? असं वाटतं का कोणाला? वाटतं? अहो मी पैंदीन महाराज, 75 वर्षाचा नाही तर 80 वर्षाचा असू, कोणालाच वाटत नाही. गंज वाटतं, हाडं दुखतात, काडं दुखतात महाराज, डोकं दुखतं, पाय दुखतात, गंज वाटत जावं. पण परत मनात विचार येतो, अरे जर देवाच्या घरी गेलो, ढवळे बाबाचं सांगणं जर खरं घडलं, तर शेजारच्या रामभाऊ का 2000 रुपये द्यायला व्याजानं, ते जर व्याज बुडवलं तर काय होईल? या फंद्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बसतोय महाराज, या फंद्यामध्ये बसू नका. देव आम्हाला यावं वाटतं तर आम्हाला सुद्धा देवाघरी जायचंच आहे. पण असं जीवन जगून जा, असं जीवन जगून जा या मातेसारखं महाराज, एक पवित्र माता. अरे आयुष्यामध्ये गेल्यानंतर अनेक लोकांचे सोळे घालतात महाराज, गेल्यानंतर बाबजी महाराज लई लोक सोळे घालणारे मी माझ्या डोळ्यानं पाहिले दादा. लाखो रुपयाचं जेवण करणारे लोक मी माझ्या डोळ्यानं पाहिलं, बाबा लोकांना अनेक रुपयाचं दान देणारे लोक पाहिले महाराज मी. पण महाराज ही पवित्र माता एवढी त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, मातेपेक्षा सुद्धा तिची लेकरं श्रेष्ठ आहे महाराज. त्या ठिकाणी अपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. अरे लेकरा धन्य आहे, कन्या पुत्र होती जे कुळी, कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. Oh,
शिवाजी महाराजांनी गोड प्रमाण दिलं महाराज, कोई कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा, अशा लेकरांचा हरिक माझ्या देवाला वाटत असतो, आनंद देवाला वाटत असतो महाराज. ती चंद्रभागा माता पवित्र आहे, काय ती आई वडील असतील महाराज, काय आई वडिलाच त्या ठिकाणी महाराज भाग्य असेल, आणि त्या आईचंही काय भाग्य असेल, नाव सुद्धा किती पवित्र आहे महाराज, चंद्रभागा. अरे जिथे पंढरपूरमध्ये माझ्या पांडुरंगाच्या भेटीला वारकरी येतात आणि चंद्रभागेचं जरी दर्शन घेतलं, त्या चंद्रभागेमध्ये स्नान जरी केलं तर जीवनाला समाधान मिळतं. सकाळी तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा दिखलिया, चंद्रभागा डोळा दिखलिया. एकदा डोळ्यानं चंद्रभागेचं जरी दर्शन घेतलं तर सर्व देवांचं दर्शन त्या ठिकाणी जीवनामध्ये घडत असतं महाराज. आज या मातेचं कुठंतरी पुण्य असेल महाराज, मागच्या जन्मामध्ये का या मातेला आज तिचा सोहळा डोळ्यानं पाहायला मिळतोय महाराज. 75वा अभिष्ट चिंतन सोहळा पवित्र मातेचा आहे महाराज, पवित्र माता आहे, तिनं दोन लेकराला जन्म दिला ना महाराज. आमचे नानासाहेब दादा असतील, संदीप दादा असतील, आपल्या आईच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आईनं काशीवरून आणलेलं ते जल अर्थात ती गंगेचं पवित्र पाणी, त्या पाणी तर म्हणता येणार नाही महाराज, ती साक्षात ती गंगा आहे. गंगा तू म्हणालीस ती गंगा नाव काय दिलं, ती तर एक त्या ठिकाणी देवी आहे महाराज, गंगा नावाची देवी ती प्रगड झालेली आहे, म्हणून तिला गंगा असं म्हटलं गेलं आहे. त्या पवित्र अशा काशी विश्वेश्वरावरून, काशीच्या पवित्र भूमीमधून त्या मातीनं आणलेलं ते पाणी, पाण्याचं पूजन करावं ही लेकरांची इच्छा आहे. गावामध्ये देवाचं भजन व्हावं, नामाचं चिंतन व्हावं, हरी कीर्तन व्हावं, भगवंताचं भजन करून हा सोहळा आनंदामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वल करावं ही म्हणून ती मायबापाने या ठिकाणी या लेकरांनी ठेवली, आणि आईचा सुंदर असा सोहळा या ठिकाणी केलेला आहे. 2 मिनिटांमध्ये आई सांगतो महाराज, जीवनामध्ये आई नावाची गोष्ट ज्याच्याकडे आहे तो या जगामध्ये श्रीमंत आहे. आज दोनही लेकरं त्या ठिकाणी मोठ्या सुशिक्षित आहे महाराज, मोठ्या पदावरती कामाला आहे महाराज, आईनं दिलेले संस्काराची शिदोरी लेकरांजवळ आहे महाराज, पण लेकरांची शिदोरी, लेकरांना आज जिनं घडवलं महाराज ती आई आहे. जर आई जर जगामध्ये नसती, जर आम्हाला जन्म त्या आईनं दिला नसता तर लेकरांनी काय केलं असतं ना. आज या लेकरं मोठ्या पदावर जरी असतील पण जे आनंद जो आहे ना त्यांना गगनामध्ये महाराज तो फार मिळतोय महाराज. तुम्ही म्हणाला असं का बाबजी महाराज, शाळेमध्ये शिक्षक आहे, दुसरा क्लार्क आहे, दोनही लेकरं जरी स्टाफमध्ये बसलेले असतील आणि एखाद्या चर्चामध्ये, एखाद्या चर्च सत्रामध्ये एखाद्याने विचारलं असेल, नानासाहेब दादा काय चाललं, काय करते तुझी माय, अरे अभिमानानं सांगता येतं, संदीप दादा काय करते माय, काय नाही घरीच बसलेली आहे, पण आमची आई आमच्या जवळ आहे, हा लई मोठा जगामधला आनंद आहे. ज्याच्याकडे आई आहे महाराज त्याच्याकडे या जगामध्ये सर्वात
या जगामध्ये महाराज आईसारखं मोठं या जगामध्ये कोणतंच पात्र नाहीये. ज्याच्याकडे आई जिवंत आहे महाराज तो या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे किती इस्टेट आहे, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तुम्हाला किती मान आहे, किती सन्मान आहे महाराज, याच्याकडे कोणी जास्त बघत नाही. फक्त वेळेपुरते महाराज ते लोक जवळ येतात. पण तुमच्याकडे जर तुमची आई जिवंत असेल ना, तुमची आई जर जिवंत असेल आणि गावातून एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता, एखादा मोठा राजकीय कार्यकर्ता जरी गावातून गेला असेल ना, त्यानं तुमच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारू द्या बाबजी महाराज. फक्त शब्बासकीची थाप मारू द्या मगर महाराज, तो आनंद फक्त हजारो लोकांच्या गर्दी पुरता आहे. पण आई घरामध्ये बसलेली असू द्या, उमऱ्यामध्ये बसलेली असू द्या आणि तुमच्या पाठीवरती तिनं हात फिरू द्या. अरे जोपर्यंत महाराज ती आई आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना, तोपर्यंत तो आशीर्वाद कधीच पुसू शकत नाही. हे आईचं प्रेम, आई मायेचा सागर आहे महाराज. मायेचा सागर मी तर दरवर्ष तीन कीर्तन करतो दादा. माझ्यावरती प्रेम करणारी सर्व मंडळी मला बघतात. मी दरवर्ष कीर्तन करतो ना दादा, प्रत्येक कीर्तनात एकच वाक्य कीर्तनात जाताना सांगतो दादा. जीवनामध्ये ज्याच्याकडं आई जिवंत आहे, ज्याच्याकडं बाप जिवंत आहे, त्याच्याकडं सर्व तीर्थाचं त्या ठिकाणी पवित्रत्व आहे. ज्याच्याकडं आई जिवंत आहे, ज्याच्याकडं बाप जिवंत आहे, तो या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. नाही जीवनात पंढरीची वारी घडली, नाही जीवनामध्ये ब्रह्मगिरी पर्वताची वारी घडली, नाही काशीची वारी घडली तरी चालेल महाराज. पण जर मायबाप जिवंत असेल आणि त्यांची सेवा जीवनात घडली तर धन्यता आहे. तुम्ही म्हणाल असं का महाराज, ज्याच्या जीवनामध्ये नाही ना त्याला त्या गोष्टीची किंमत विचारा. फक्त एक मिनिटाची आई तुम्हाला सांगून जाईल महाराज, माझ्याकडं दोन लेकरं आहे महाराज. तुम्ही म्हणाल असं का महाराज, माझ्याकडं दोन लेकरं आहे, त्यांना आई नाही आहे, त्यांना बाप नाही आहे. आमचे सोमनाथ दादा कार्ले साहेब आणि माझ्यावर प्रेम करणारे आपले राजूभाऊ वगैरे सर्व तुमच्या गावातले लई मान्यवर माझ्या 12 तारखेला कार्यक्रमाला होती महाराज. दोन लेकरं आई वाचून बाजूला आहे महाराज, आईचं प्रेम नाही आहे, आई निघून गेली देवा घरी. आज आम्ही तुम्ही मोठं झालोत महाराज, फक्त एवढं वाक्य घरी घेऊन जा. आम्ही आज मोठे झालोय महाराज, आमच्या पैशावर आम्ही आज त्या ठिकाणी पाहिजे ती गोष्ट खरेदी करू शकायला तयार आहे महाराज. पण त्या मायबापानं तुम्हा मला लहानाचं मोठं केलं, हाडाचा पेनकोट रक्ताची शाही करून काबाड कष्ट केले महाराज. स्वतः ओल्यावर झोपली, लेकराला सुक्यावर झोपवलं. अरे पोटातला घास, पोटात जाणार तोंडातला घास महाराज, तर तो घास बाजूला ठेवला. कारण माझा पोरगा शाळेतून येणार आहे, माझा दादा जेवला नाही तर या आईला त्रास होईल. अरे स्वतः पोटाला उपाशी राहिली, पण लेकराला जिनं पोटभर जेव घातलं ती आई आहे महाराज. तू जितनी बिचा आहे दौलत कमाए, तू जितनी बिचा आहे दौलत कमाए, माँ बाप से बढ़कर कोई धन नहीं है, माँ बाप से बढ़कर कोई धन नहीं है, माँ बाप से बढ़कर कोई धन नहीं है, माँ बाप से बढ़कर कोई धन नहीं है.
अभिष्टता जर कोणाची असेल ती माई बापाची आहे. आईचा अभिष्ट चिंतन सोहळा होतोय ना, या लेकरांना धन्यता द्यावं लागेल. महाराज माझ्याकडे दोन लेकरं आहे. ते म्हणाले असं का म्हणताय महाराज, ऐका अनाथ आहे महाराज, माईचं प्रेम नाही आहे, बापाचं प्रेम नाही आहे, अनाथ लेकर आहे महाराज. त्या लेकरांचा सांभाळ मी करतो, त्यांना वह्या लागल्या तर मी, पुस्तक लागलं तर पुस्तक मी, जेवण लागलं तर जेवण मी, सायकल लागली तर सायकल मी, सर्व मी त्यांचा सांभाळ करतो महाराज. ते लेकरं आजही आलं असतं पण त्याच्या त्या ठिकाणी गावातले काही लोक पंढरपूरकडे गेली महाराज, आणि ते पंढरपूरकडे गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं चल राजा पंढरपूरला, म्हणून पंढरपूरला गेलं नाही तर सोमनाथ भाऊंना माहिती आमच्यासोबतच असतं दादा. ते दोन लेकर आहे महाराज, आईचं प्रेम गेलेलं आहे, बापाचं प्रेम नाही आहे जवळ, काय करावं महाराज अशा लेकरांनी. अरे ज्याला नाही ना त्यांना किंमत कळते राजा हो. आज तुम्हा आम्हाला आहे ना त्या गोष्टीची त्या ठिकाणी जाणीव लक्षामध्ये ठेवा महाराज. आजही ढवळे महाराज आज एवढ्या मोठ्या गादीवरती उभा आहे महाराज. नारदाची गादी म्हणजे सोपी नाही आहे. दरवाज तीन तीन कीर्तन करतो दादा फक्त माझ्या मायबापामुळं. काही म्हणतील ढवळे महाराज, तुम्ही कीर्तन करता पंढरपूर त्र्यंबकेश्वर काशीला कीर्तना शिकाय गेला होता का? कुठेच नाही. माझे गुरुवर्य बाबजी महाराज गायकवाडांनी मार्गदर्शन केलं आहे, पण त्याच्या अगोदर महाराज एका लाल दिव्याच्या गाडीमध्ये वन खात्यामध्ये अधिकारावर अधिकारी पदावर पोहोचलेला ढवळे महाराज तुमच्या पुढे उभा आहे. फक्त माझ्या आईची इच्छा होती, माझी माय मला म्हणत होती भाऊ ऐक, भाऊ ऐक, तू लाखो रुपयाच्या पगाराच्या नोकरीला चाललास राजा, पगार तुला लई भेटेल, लाखो रुपये लई पाहायला भेटतील, बंडलच्या बंडल दरवाज पाशील. पण या आईची एक दिवस माती झाली ना, एक दिवस तुझी आई वारली ना, तुला या जगामध्ये आई भेटणार नाही. जा महाराज, दोन पावलं पुढं सरकलो परत माघारी आलो आणि आईला कडकडून मिठी मारली. ती आई आजही रात्री संध्याकाळी किती वाजता आलो ना, ती आई माझ्या जवळ येते गाडीजवळ आणि ती मला म्हणत असते भाऊ लवकर नाही येत आहेत का रे, काळजी घेत जाणार रे, अरे लवकर येत जाणार, गाडी हळू चालवत जा. मी आईला रागवतो, आई अगं कशा करता एवढी काळजी घेते. ती माय मला म्हणत असते महाराज तुम्ही लई मोठे झाला, आम्हाला आनंद आहे. पण जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना तोपर्यंत तुम्हाला म्हणेल भाऊ लवकर येत जा बर का, काळजी घेत जा बर का, आपुलकीनं जेव घालणारी जेवणाला वाट पाहणारी फक्त तुमची आई आहे महाराज. निस्वार्थपणाचं प्रेम करणारी फक्त आई आहे महाराज, तिच्याकडे कोणताही स्वार्थ नाही आहे महाराज. आयुष्यभर लेकराच्या हिताकरता जी प्रेम करते ती आई असते महाराज. किती वेदना सहन करते, किती काळजी घेते, किती प्रेमानं. आज आमचे बाबजी महाराज आपल्या गावचे पाहुणे महाराज, आमच्या अण्णा मी दररोज कीर्तनाला जातो असा एक काही दिवस खाडा नाही. आणि हे भजनी मंडळ गावातले फोन करता, अण्णा आज आमच्या तुमच्या देवकवट्याला गावा पाहुण्यांच्या गावाला कार्यक्रम येता का? मग अण्णा मला म्हणणार महाराज अहो त्या पाहुण्यांचा फोन आला जावं लागेल हो. मी म्हणतो अण्णा अहो इकडं तारीख धरली ना, अण्णा इकडलं काहीतरी ॲडजस्ट करणार आणि या गावाला येणार. असंच एक दिवस आम्ही कीर्तनाला चाललो आणि या गावचा एक फोन आला होता. मी अण्णाला विचारला अण्णा अहो काय चाललं घरामध्ये, काय आवरलं सावरलं का घराचं काम? अण्णा म्हटले चाललं राजा. म्हटलो अण्णा जर तुमची आई या जगामध्ये असती आणि आज तुमच्या आईनं तुमचं सर्व ऐश्वर पाहिलं असतं, पोरगा गायक झालाय, सारं गाव पंचकृषी मानते असं जर आईला वाटलं असतं तर किती आईचं मन भरून आलं असतं. आईला फक्त आयुष्यभर आपल्या लेकराचं हितच आवडतं महाराज. इथे बसलेले असवा किंवा कुठचेही लोक असू द्या, आईचं पोरगं व्यसनी असू द्या, नास्तिक असू द्या, वाईट कर्म करणारा असू द्या हरी महाराज, पण आईच्या लेकराला साऱ्या गावानं विरोध करू द्या. पण आई लेकराला आयुष्यभर कधीच विरोध करत नाही, कारण ते रक्ताचं नातं ते आईचं आणि लेकराचं असतं महाराज. विठ्ठल ते दोन लेकरे महाराज हाणात, त्यांना आई कळत नाही, त्यांना बापाची आठवण येते, आईची आठवण येते, पण समोर माय दिसत नाही महाराज. दोन महिन्याचा काळ झाला बरं का, लक्ष द्या महाराज. एवढं उदाहरण सांगतो ना, आवरून घेतो. काय असते आई, सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल राजा हो. ऐका आईचं प्रेम काय आहे महाराज. दोन महिने झाले, दोन महिने, दोन महिन्याची रात्र उजडली महाराज. सोमनाथ भाऊ दोन महिन्यापूर्वी रात्र उजडली आमच्या काकडवाडीला, एक रात्री 11:10 झाली आणि 11 एका आईनं पाचवीला जाणारा पोरग आणि 7 जाणारा पोराला सोडून आईनं डोळे मिटले महाराज. जगातून निघून गेले आई,
हे पाचवीला सातवीला जाणारं पोरग आईच्या रात्रीला उशाला बसलं. एक पोरग आईचे पाय दाबत होत आणि एक आईचं डोकं दाबत होत आणि आईला म्हणत होत, आई उठ ना ग, ए आई उठ ना ग, आई बोल ना ग आई. आणि आई बोलायला तयार नव्हती, आई देवाघरी निघून गेली होती. लाला पोरग म्हणत होता, आई लई मोठा साहेब होईल गा आई. मोठा म्हणत होता, आई मी शिक्षक होईल गा आई. मोठ्या पदावर लागेल गा आई कामाला. माझ्या आईला नवी नवी साडी घेईल बरं का. आई दिवाळीच्या सणाला तुला दरवेळेला साडी घेईल. तुला साडी घेईल ना आई, उठ ना गा आई, बोल ना गा आई. आई तू एका जागी अंथरुणात झोपली ना, हे पोरं तुझे खतं पांगवायला जातील, कष्ट करतील, कामं करतील आई, पण तुला उपाशी राहू देणार नाही, उठ ना गा आई. पण आई निघून गेली होती महाराज. सकाळची वेळ झाली, 7 वाजले 8 वाजले 9 10 11 वाजले. माझं प्रवचन बाबा सावळी विहिरीला होतं 10:00 प्रवचन आटपलं आणि आमच्या गावाला अंतविधी करता पोचलो महाराज. हजारो लोकांची गर्दी त्या मातेच्या आजूबाजूला झाली होती आणि ते लहान पोरग आईचं पाचवीला जाणार, आईला मांडी दिली होती मांडी महाराज. उशी म्हणून आईची मांडी, आईला मांडी दिली आपलीवाली महाराज आणि उशी बाजूला ठेवली महाराज. आई उठायला तयार नाहीये, माझी गाडी आली महाराज आणि ते दोन लेकरं आईजवळ बसलेली. आईचं डोकं उशीवर ठेवलं लहान्या पोरानं, मांडी बाजूला केली. जसे पळस सुटले तसे माझ्याजवळ येऊन मला कडकडून कमरेला मिठी मारली. म्हणत होत लहान लहान पाचवीला जाणारा पोरग म्हणत होत, बाबा ए बाबा दररोज कीर्तनाला जातो ना रे, दररोज पंढरपूरच्या पांडुरंगाचं भजन करतो ना, दररोज कीर्तनात देवाचं चिंतन सांगतो ना. जा तुझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाला सांग, तुझ्या पांडुरंगाला सांग का माझ्या आईला जिवंत करायला सांग ना रे बाबा. आता आई गेल्यावर मला कोण माया देईल रे, कोण माया देईल. म्हटलो राजा काळजी करू नको. म्हणत होत बाबा, झोपेतून उठायची आई, आंघोळ घालायची, आमची आंघोळ होईपर्यंत आई भाजीपोळी करून द्यायची रे. रात्रीपासून पोटात अन्नाचा कण नाही बाबा, 11 वाजले रे सकाळचे, भूक लागली आम्हाला. तुझ्या गाडीत बिस्किट पुडा आहे का? म्हटलो नाही रे राजा माझ्या गाडीमध्ये. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी म्हटलो राजा काळजी करू नको. ते दोन्ही पोरं म्हणत होते पाचवीला सातवीला जाणार, ते म्हणत होत बाबा ए बाबा जोपर्यंत माझी आई जिवंत होती ना तोपर्यंत म्हटली होती नवी सायकल घेईल बर का, कपडे घेईल बर का, दप्तर घेईल बर का, वह्या घेईल बर का, पुस्तक घेईल बर का. सांगणार रे बाबा आता मला कोण आई, मी कोणाला आई म्हणू रे. कशाला सोडून गेलीस तू स्वर्गाला, ते लेकर माझ्या जवळ आली. एक डाव्या बाजून उभं राहिलं आणि एक उजव्या बाजून उभं राहिलं. शपथ घेऊन सांगतो महाराज, ते लेकर माझ्या सोबत असतात पण आज पंढरपूरला गेलं म्हणून तिकडे गेलं महाराज, नाहीतर दररोज सोबत असतं. मी कीर्तनाला घेऊन जातो त्या लेकरांना महाराज. लय गोड आमच्या बाबजी बाबानं लय गोड त्या लेकराला हरिपाठ शिकवला महाराज. लय गोड हरिपाठ म्हणतं, त्याच्याकडे पाहिलं ना त्याच्या डोळ्यासमोर आमच्या डोळ्यासमोर त्याची माय दिसते राजा. जर आई कौतुक पाहिलं असती तर किती आनंद झाला असता हो वाटलं वाटतं दादा. त्या लेकरानं माझे हात धरले सोमनाथ भाऊ आणि म्हटलं बाबा बाबा सांगणार रे बाबा,
इथे हजारो लोक आले, इथे माझी आई आता मला दिसणार नाही रे, मी कोणाला आई म्हणू कोणाला बाबा म्हणू. त्या दोन लेकराच्या डोक्यावर हरी महाराज पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, नारदाच्या गादी समोर त्या दोन लेकराच्या डोक्यावर दोन्हीकडून हात ठेवले, हजारो लोकांच्या गर्दीत त्या लेकरांचा देखत हजारो लोकांच्या गर्दीमध्ये सांगितलं, पोरा हो तुम्ही म्हणताना आई गेली आमचा बाप नाही आमच्या जवळ, एकच काम करा, जोपर्यंत हा ढवळे महाराज जिवंत आहे ना, जोपर्यंत हा ढवळे महाराज जिवंत आहे ना, तोपर्यंत तुमची आई मीच आणि तुमचा बापही मीच महाराज, त्या लेकरांचा सांभाळ मी करतोय, माझ्या हातून ती सेवा घडते. पांडुरंग परमेश्वराला विनंती करेल, देवा पांडुरंगा परमेश्वरा, एक वेळेला एखादी गोष्ट मला नाही मिळाली माझ्या आयुष्यात तरी चालेल, पण त्या लेकराचा सांभाळ माझ्या हातून घडू दे देवा, हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. दादा गेल्यावर कळतं किंमत, आज या पवित्र मातीची या ठिकाणी अभिष्ट चिंतन या लेकरांनी घडवून आणलंय महाराज, डोळ्यासमोर सोहळा दिसतोय महाराज, गेल्यानंतर तर लई करतात महाराज सोहळे, लई सोहळे करतात महाराज, पण जिवंतपणी आईच्या समोर हा सोहळा दिला जातोय. जिंद बाप को रोटी न देवे मरे बात पचतयो रामा, मरे बात पचतयो, जिंद बाप को रोटी न देयो बाप मरे पचतयो रामा, बाप मरे पचतयो. लई अवघड प्रसंग जगामध्ये बघायला मिळतात राजे हो, माय बापाच्या डोळ्यात कधीच असुर येऊ देऊ नका, त्यांच्यासारखा आनंद या जगामध्ये कुठेच नाही आहे. ज्याच्या जीवनात नाही त्याला विचारा, आहे तोपर्यंत त्यांना प्रेमानं आपुलकीनं जवळ करा, प्रेमानं माया द्या. आज या ठिकाणी पवित्र माता चंद्रभागा मातेचं जीवन धन्य झालंय, कारण लेकरानं तिचा सोळाही घातला. एकदा प्रेमानं भजन करा, विठोबा रघुमा पैठणच्या रावळामध्ये असणारे नाथ बाबा आम्हाला जागे करता. Thank you.
अजून लय काय होतं सोमनाथ भाऊ, पण आमचा वेळ वेळ आमच्याकडे नाही ना हो. एक तासात आम्हाला फक्त वेळ दिला म्हणून मी लय पटपट राहणू त्या ठिकाणी उरकायचा प्रयत्न केला. महाराज झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करणार आहोत, पण जाता जाता एक गोष्ट मला आठवली म्हणून जाताना सांगून जाणार आहे. जीवनामध्ये कोणाची निंदा करू नका, कोणाचं वैर करू नका, कधीच वाईट मनामध्ये अंतकरणामध्ये हेतू लोकाविषयी वाईट ठेवू नका. आपलंही कल्याण व्हावं, लोकांचंही कल्याण होईल म्हणून ती मनामध्ये ठेवा, जीवनाचं सोनं होईल. या मातीमध्ये नारायणगिरी महाराज म्हणून या मातीमध्ये होऊन गेले महाराज. काही वारकरी माझ्या पुढे बसलेले असतील महाराज, नारायणगिरी महाराजांचं कीर्तन अनेक वारकऱ्यांना ऐकलं असेल महाराज. काहींनी नारायणगिरी बाबा डोळ्यानं पाहिले असतील. पाहिले का बाबा नारायणगिरी बाबा बेटाचे नारायणगिरी महाराज पाहिले असतील डोळ्यानं काय होते नारायणगिरी महाराज. एका मिनिटात तुम्हाला सांगतो आणि आज मातीनं हा मातेचा सोळा धन्यत्वाला जाईल महाराज. फक्त एवढं नारायणगिरी महाराजांचं उदाहरण घरी घेऊन जा जाताना. नारायणगिरी महाराज असं व्यक्तिमत्व होतं महाराज, असं व्यक्तिमत्व होतं तोंडातून निघालेला शब्द परत माघारी येत नव्हता. नारायणगिरी महाराजांचं कीर्तन श्रीरामपूर तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे उंदीरगाव नावाचं महाराज. त्या उंदीरगाव नावाच्या गावाला नारायणगिरी महाराजांचं कीर्तन रंगात आलं महाराज. कीर्तन सुरू झालं, एक तास झाला, दीड तास झाला, अर्धा तास कीर्तना करता राहिला. बाबांचं कीर्तन काय दोन तासाचं नव्हतं, अडीच तासाचं नव्हतं, चार चार तास बाबा कीर्तनामध्ये दंग व्हायचे महाराज. काय आनंद होता, आनंदामध्ये बाबा कीर्तन करायचे, लोकही बसून राहायचे. त्या नारायणगिरी महाराजांचं कीर्तन दीड तास झालं, बाकी कीर्तन राहिलं होतं. एक 45 वर्षाची माय माऊली चालू कीर्तनामध्ये उभी राहिली आणि नारायणगिरी महाराजांकडे बघून रडायला लागली. नारायणगिरी महाराज विचारताय माईला, माय रडते का ग, माय रडते का, काय झालं तुला. माय म्हणते बाबा काय नाही. अगं रडते का माय, पैसा नाही का तुझ्याकडं, संपत्ती नाही का, मुलबाळ नाही का, बाबा सर्व काही आहे, पण या गोष्टीचं मला उत्तर तुमच्याकडून पाहिजे. हजारो लोकांची गर्दी एकामेकाकडे बघत होती आणि महाराज समोर 5 वर्षाचं पोरग नारायणगिरी बाबांच्या बसलेलं होतं. त्या 45 वर्षाच्या माय माऊलीनं विचारलं, नारायणगिरी बाबा मी ऐकलं होतं नारायणगिरी बाबा पांडुरंगाचा अवतार आहे. बाबा ते 5 वर्षाचं पोरग जर बोललं तर आम्ही समजू तुम्ही खरोखर पांडुरंगाचा अवतार आहे. पण झालं काय माहिती त्या लेकराला, काय नाही बाबा, 5 वर्ष झाली जन्मल्यापासून मुकही बाबा बोलता येत नाही, त्याला रामकृष्णारी म्हणता येत नाही. तुम्ही म्हणता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, देवाचं भजन करून उद्धार होतो, पण बाबा बोलायला त्याला शब्दच फुटत नाही तोंडातून, तर काय करेल ना. विठ्ठल विठ्ठल तोंडातून शब्दच निघत नाही, काय करावं बाबा. महाराज चालू कीर्तनामध्ये नारायणगिरी बाबांनी त्या पोराला उचलून घेतलं, जवळ घेतलं महाराज, नारदाच्या गादीवर बसवलं, त्याला विचारलं 5 वर्षाच्या पोराला, रामकृष्ण हरी म्हण. अरे ज्याला बोलता येत नाही दादा, बरं का भगवंत युट्यूब बोले दादा, ज्याला बोलता येत नाही बोलता ते कसं बोलेलो. नारायणगिरी बाबा त्याला म्हणता रामकृष्ण हरी म्हण, नाही म्हंटल बाबा. दोनदा विचारलं रामकृष्ण हरी म्हण बाबजी महाराज, नाही म्हंटल. तीनदा विचारलं मगर महाराज रामकृष्ण हरी म्हण, नाही म्हंटल. चारदा विचारलं रोकडे महाराज रामकृष्ण हरी म्हण, नाही म्हंटल. लोकांमध्ये आपापसात चर्चा सुरू झाली, नारायणगिरी बाबा तर देवाचा अवतार आहे, मग मुका पोऱ्याला का बोलवत नाही. नारायणगिरी बाबा गाडी ड्रायव्हर नसताना गाडी मागे आणू शकता, मग मुक्या पोऱ्याला का बोलू शकत नाही. नारायणगिरी बाबा 4 वेळेपर्यंत शांत होते, 5-4 पोरग रामकृष्ण हरी म्हणेना, 5 चालू कीर्तनामध्ये नारायणगिरी बाबांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला हात जोडले. हे पंढरपूरच्या मालका, हे विश्वाच्या दात्या, जर हा नारायणगिरी बाबा तुझा अवतार असेल तर मुख पोरग सुद्धा रामकृष्ण हरी म्हणेल. अरे ज्याला 5 वर्ष बोलता येत नव्हतं ते मुख पोरग सुद्धा बाबा म्हटले रामकृष्ण हरी म्हण, 5 ते मुख पोरग सुद्धा रामकृष्ण हरी म्हटलं. ही माझ्या नारायणगिरी महाराजांची ताकद आहे महाराज. त्या नारायणगिरी महाराजांच्या मातीत आमचा जन्म झालाय, आमचं तुमचं किती भाग्याची गोष्ट आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये आनंदी जगा, दाता दाता सांगून जाईल, कधी शिळ्या भाकरीला विसरू नका, तुटक्या चपलीला आयुष्यात विसरू नका, माय बापाला कधी विसरू नका, गावाला देशाला धर्माला पाण्याला कधी विसरू नका. महाराज जीवनामध्ये आनंदी जीवन जगा, परत आपण असूच अथवा नसू सांगता येत नाही. येताना काही आणलं नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, आयुष्यामध्ये असे सोळे करण्याचा प्रयत्न करा. देव देश धर्माचं जर जीवनामध्ये त्या ठिकाणी साध्य केलं तर जीवन धन्य होत असतं महाराज. म्हणून जीवनामध्ये या पवित्र मातेनं आज काशी विश्वेश्वरावरून महाराज आणलेलं जलाचं पूजन गावामध्ये केलंय आणि लेकर खरोखर धन्य आहे दादा. आमचे त्या ठिकाणी नानासाहेब दादा, संदीप दादा धन्य आहे त्या ठिकाणी महाराज.
या पवित्र मातेचा अभिष्ट 75वा अभिष्ट चिंतन सोहळा या मातीमध्ये देवकोटे नगरीमध्ये होतोय. मी त्या भगवान पंढरीश पंडरंग परमात्म्याला विनंती करेल, देवा असंच प्रेम आयुष्यभर या मुंगसे कुटुंबावर असू दे. पवित्र अशी माता त्या ठिकाणी जिचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, जिनं काशी विश्वेश्वरावरून जल आणलेला आहे, त्या मातेचं नाव आहे त्या ठिकाणी चंद्रभागाला हनु पाटील. त्या ठिकाणी मुंगसे तदनंतर त्यांच्या परिवारामधील त्यांचे लेकरं आहे नानासाहेब लहानू पाटील. त्या ठिकाणी महाराज मुंगसे तदनंतर संदीप लहानू पाटील. मुंगसे तदनंतर त्या ठिकाणी रोशन नानासाहेब पाटील मुंगसे नातू आहे वाटतं हां. त्यांच्या त्यानंतर त्यांच्या परिवारामध्ये स्वरांश संदीप पाटील मुंगसे हा परिवार या ठिकाणी महाराज या पवित्र मातेचा आहे. आणि या मातेचं जीवन अजून धन्यत्व व्हावं, या क्रिया जीवनामध्ये आपण केलेलं कार्य भगवंताचं भजन भगवंताचं चिंतन असंच घडत राहावं. अभंगाचे दोन चरण सोडवण्याचा प्रयत्न केला, दोन चरण बाकी आहे कारण वेळच कमी आहे. झालेली सेवा भगवंता भैरव घ्यायची नाही ना हा, झालेली सेवा भगवंताच्या चरणी. समोर सर्व गायक वृंदाय, सर्व जाणकार अभ्यासो ज्ञानी मंडळी आहे. जर काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजतो, जे काही चांगलं असेल ते माझे गुरुवर्य आदरणीय बाबासाहेब महाराज गायकवाड यांच्या चरणी 100 वेळेला नतमस्तकी होतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल का सोमनाथ भाऊ, वाफ्याकडचाच वाफा त्या ठिकाणी, दंडाकडचाच वाफा कोरडा राहिला. आमचे गुरुवरी आदरणीय आणि या पंचकृषीमध्ये गोड ज्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, जन संवाद चॅनल असेल, S9 चॅनल असेल, त्या माध्यमातून पत्रकारीरित्या कार्य केलं, ते दत्ताभाऊ गोलप उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. धन्यवाद शिष्टीमौल्या दादांना, धन्यवाद. आज गंगा भागीरथी चंद्रभागा लहानू मुंगसे यांचा गंगा जल पूजनाचा कार्यक्रम होत आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मी एक सांगेल, ह्या माऊलीनं आणि लहानू दाजी पूर्वीचं चोर कवठे ह्या गावामध्ये सर्व लोक सांगतील, अतिशय प्रामाणिकपणानं अगदी सत्याच्या वाटेवर चालून यांनी आपला चरितार्थ चालवला. परंतु देवाच्या मनात होतं आणि नीतीपुढे काही चालत नाही, लहानी दाजी या गोंडस परिवाराला सोडून गेले. आणि त्यानंतर आमच्या भगिनी चंद्रभागाताईनं आपल्या दोन मुलांना आणि मुलींना ती स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी पेलून काबाड कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं केलं. हे बघा, गंगा पूजनाच्या कार्यक्रमात मी हे मुद्दाम सांगतो कारण ही सांगण्याची आवश्यकता आहे. कारण मला ते पूर्वीचे दिवस आठवतात आणि ह्या मातेनं आपल्या मुलांना काबाड कष्ट करून त्यांना शिक्षण दिलं आणि शिक्षण घेतल्यानंतर नानासाहेबला एका माध्यमिक विद्यालयात, मला वाटतं कोळपेवाडीच्या साईटला कुठंतरी नोकरी मिळाली. आणि अनेक वर्षे त्यांनी बिना पगारी म्हणजे विना अनुदानावर काम केलं. संदीपनेही आपले कष्ट वगैरे करून आपल्या उपजीविका केल्या. परंतु जो सत्याच्या वाटेवर चालतो, सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित होत नाही, होता नाही. या म्हणीप्रमाणे या मुलांच्या पाठीशी वडिलांची आणि आईची जी सत्याच्या वाटेवर चालणारा जो आशीर्वाद होता, त्या आशीर्वादाच्या जोरावर आज हे मुलं अगदी परमानंद झाले. आणि ताई, तुझ्या जलपूजनाचं खरं हेच सार्थक आहे, तुझ्या जलपूर्णाचं हेच खरं सार्थक आहे. आज तुझ्या डोळ्या देखत तुला सोन्याचे दिवस आले, याच्यासारखं दुसरा आनंद होऊ शकत नाही. आणि आज तुझा 75वा अभिष्टचिंतन सोहळा
तुझ्या या मुलांच्या साक्षीनं आणि देवकवटे वासियांच्या साक्षीनं होत आहेत, हा तुझ्या जीवनातला परमोच्च बिंदू आहे। आणि आज तुझ्या या कार्यक्रमाला शिवशाहीर शरद महाराज ढवळे ढवळे महाराज, मी अनेक वेळेला सांगतो, वारकरी संप्रदायाची पताका जिवंत ठेवण्यासाठी तुमच्यासारखे लोक आहेत, आणि म्हणून हा वारकरी संप्रदाय अगदी मानानं या महाराष्ट्रात नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात नव्हे जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती नांदते। आणि महाराज तुम्ही सांगितलं मला लाल दिव्याची गाडी होती, परंतु आईच्या आग्रहास्तव तुम्ही नोकरी सोडली, हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे। आणि म्हणतो हा मी तर म्हणेल तुम्हाला प्रत्येक कीर्तनात आईची महती सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण तुम्ही त्या कसोटीला उतरलेले आहेत। अशा या सुंदर कार्यक्रमासाठी आमच्या गावचे पाहुणे बाबाजी महाराज गायकवाड आणि या बाकी गायकांचे नावं मला माहीत नाही, मृदुंग वादक यांनी उत्तम प्रकारे साथ दिली, त्यांचंही मी गावाच्या वतीनं अभिनंदन करतो। शरद महाराज ढवळेंचं मुंगसे परिवाराकडून आणि देवकटे भजनी मंडळाकडून समस्त गावकऱ्यांकडून महाराज तुमचंही मी अभिनंदन करतो। आणि हा एक अतिशय उत्तम सोहळा इथं पार पडला, तर सर्वांनी महाराजांचं कीर्तन ऐकलं, तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो। आणि माझ्यानंतर प्रतिभा कारले दोन शब्द ह्या माऊलीवर बोलतील, त्यानंतर महाराजांच्या हस्ते चंद्रभागा ताईंचा सत्कार होईल, तोपर्यंत कोणी उठू नये। धन्यवाद। गुरु साक्षात परब्रह्मा। अरे आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवाचं स्थान दिलं आहे। देवाचं स्थान का दिलं? कारण आपल्या आयुष्यात गुरु नाही तर आपलं आयुष्य नाही। आपण आयुष्यात योग्य वाटेवर चालतो ते केवळ आपल्या गुरुमुळे, आपण चुकीच्या वाटेवर जात नाही ते केवळ आपल्या गुरुमुळे। आपलं जे काही अस्तित्व आहे ते केवळ आणि केवळ आपल्या गुरुमुळं, आणि आम्हा सगळ्यांना लाभलेला सर्वोत्कृष्ट गुरु म्हणजेच आमची आजी। तिच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत कधीही कोणी चुकीच्या वाटेला जाऊ शकलं नाही। आजपर्यंत प्रत्येक जण हा योग्य वाटेवर चालला आहे ते केवळ आणि केवळ तिचे संस्कार आहेत। आयुष्यात सर्वात अनमोल गोष्ट म्हणजे संस्कार आहेत। या जगाच्या कुठल्याही बाजारात कितीही पैसा ओतला तरी कुणालाही नाही मिळणारी वस्तू म्हणजे संस्कार। संस्कार तर प्रत्येक जण देतो हो। जगातील प्रत्येक आईवडील त्यांच्या मुलांना चांगलेच संस्कार देतात, पण सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे संस्काराचा दर्जा। आणि त्या संस्काराचा दर्जा हा आमच्या आजीकडे होता, म्हणूनच तर आज हा एवढा चांगला सोहळा इथे संपन्न होतोय। प्रत्येक जण हा आयुष्यात मोठा होतो आईच्या संस्कारामुळे। मुलगा मोठा होतो, स्वतःच्या पायावर उभा राहतो, स्वतः पैसे कमवतो आणि त्याच्या पहिल्या पगारातनं आईसाठी साडी किंवा नववार घेऊन येतो। त्यावेळी त्या आईच्या चेहऱ्यावरती जे समाधान असतं ना ते शब्दात सांगणं मुश्किल आहे। त्या आईच्या चेहऱ्यावरचं ते समाधान त्या साडीमुळे किंवा त्या नववारमुळे नसतं, तर तिच्या मुलाने तिच्या संस्काराची तिच्या कष्टाची जाणीव ठेवली हे समाधान तिचं असतं। अरे आपण काय देणार आईला? जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण जर असेल तर ती असते आपली आई। आपण तिला कितीही दिलं तरी तिच्यासारखं दानशूर कोणी नाही आहे। आपल्यासाठी ती एवढं करते एवढं कष्ट घेते पण कधीही एका शब्दाने बोलत नाही, एवढं मोठं मन असतं तिचं। त्याच्यामुळे तिची आपल्याकडनं कधीच काही अपेक्षा नसते। तिची अपेक्षा फक्त एकच असते की तिने जे संस्कार दिले तिने जे कष्ट केले त्याची जाणीव फक्त आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, एवढीच एक अपेक्षा असते तिची। यातच तिचं अख्खं आयुष्याचं समाधान असतं। यानंतर मी थोडक्यात माझी आजी काय आहे हे सांगते। हळू मंद पावलांना तिच्या, हळू मंद पावलांना तिच्या योग्य मार्गाची जाण, हळू मंद पावलांना तिच्या योग्य मार्गाची जाण। अरे रामकृष्णाच्या कथा आजी माझी संस्काराची खाण, आजी माझी संस्काराची खाण। अंधुक अंधुक नजरेला तिच्या, अंधुक अंधुक नजरेला तिच्या माणूस ओळखता येतो, अंधुक अंधुक नजरेला तिच्या माणूस ओळखता येतो। थरथरणारा हात तिचा खंबीर आधार देतो, खंबीर आधार देतो। मऊ मऊ पदराला तिच्या आहे प्रेमाची ऊब, मऊ मऊ पदराला तिच्या आहे प्रेमाची ऊब। आणि आजी माझी साक्षात रखुमाईचं रूप, साक्षात रखुमाईचं रूप। आजीच्या या 75व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करते की आयुष्यभर तिच्या हातून तुझा असंच भक्ती घडू दे, तिला चांगलं आरोग्य लाभू दे आणि तिचे संस्कार तिची साथ आम्हाला आयुष्यभर लाभू दे। बस एवढे बोलून मी थांबते। धन्यवाद।
हे माझ्या आजीचं दुसरं रूप, प्रेमळत्या विठूची रखू माऊली, प्रेमळत्या विठूची रखू माली माऊली। प्रत्येक जन्मात तुझ्या सारखीच आजी मला मिळावी, प्रत्येक जन्मात मला तुझ्या सारखीच आजी मिळावी, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आजी तुझ्या प्रेमाच्या छत्रात आम्हाला राहू दे सदैव ऋणी, आम्हाला राहू दे सदैव ऋणी। धन्यवाद। यानंतर आईंना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे। महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार होतो या ठिकाणी। महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी आईचा सत्कार करावा। पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि शाल देऊन महाराजांनी आईचा सत्कार करावा। हॅलो हॅलो। सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की त्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही। सर्वांना आग्रहाची विनंती आहे। कैलासवासीला हनुशंकर पाटील मुंगसे यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या मुख्याध्यापिका जर या ठिकाणी हजर असतील तर जिल्हा परिषद शाळेला 5,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आईंच्या हस्ते देण्यात येत आहे। मुख्याध्यापिका श्री खतोडे मॅडम जर असतील तर त्यांनी स्टेजकडे यायचं आहे। त्यानंतर कैलासवासी रमाजी गेनुजी पाटील कहांडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री लहारे सर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे। वडिलांच्या स्मरणार्थ या शाळेलाही 5,000 रुपयाची देणगी देण्यात येत आहे। त्यांनी तिचा स्वीकार करावा। लहारे सरांना विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे।